मंत्रिमंडल विस्तार पर कांग्रेस नेता नाना पटोले बोले कि महाराष्ट्र की राजनीति में ऐसा पहली बार हुआ है कि सरकार स्थापन होने के एक साल बाद भी मंत्रिमंडल का विस्तार नहीं हुआ। साथ ही सरकार की कार्य प्रणाली को देखते हुए अलीबाबा 40 चोर की कहानी याद आती है। ऐसा कहते हुए वर्तमान सरकार पर पटोले ने सीधे सीधे अलीबाबा 40 चोर की उपमा दी है। साथ ही वे बोले, जनता के पैसों की लूट सरकार कर रही है, यह स्थिति महाराष्ट्र को कदापि शोभनीय नहीं है, इसलिए राज्यपाल और राष्ट्रपति इस मामले में हस्तक्षेप करें। मी त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं की आखरी महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिल्यांदा घटना आहे की ईडीएचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार न करणं, अलीबाबा 40 चोरासारखं हे सगळं वातावरण, त्याच्या कथेची आठवण, अलीबाबा 40 चोराच्या कथेची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला आता दिसायला लागलेली आहे। जनतेच्या पैशाची लूटमार करण्याचं काम राज्यातलं सरकार करते आहे आणि म्हणून खातेवाटपामध्ये मलाईचे खाते हे कोणाला मिळतील याच्यावर जो तणाव चाललेला आहे त्याचे परिणाम आपण पाहतो आहे। जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी, जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशा अनेक आपल्याला स्लोगन त्याच्यामध्ये देता येईल आणि खरं तर हे महाराष्ट्राला भुजणावं नाही। तातडीनं राज्यपाल महोदयांनी याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, माननीय राष्ट्रपती महोदयांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि या सगळ्या जो महाराष्ट्राचा तमाशा करण्याचं पाप बीजेपी जाणूनबुजून करते आहे, केंद्रामध्ये बसलेली जी नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते जाणूनबुजून करते आहे, ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी अशी माननीय राज्यपाल महोदय आणि राष्ट्रपती महोदयांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं विनंती केली जाणार।